नमस्कार मंडळी, मी विद्या जोशी, बृहन महाराष्ट्र मंडळाची अध्यक्ष। बृहन महाराष्ट्र मंडळाचे यावर्षीचे अधिवेशन होणार आहे न्यू जर्सी अटलांटिक सिटी इथे 11 ते 14 ऑगस्ट रोजी। तर या अधिवेशनात अनेक नवीन अशा गोष्टी असणार आहेत। असाच एक नवीन उपक्रम आता आम्ही अधिवेशनाच्या निमित्ताने घेऊन आलेलो आहोत, मानाचा मुजरा। मंडळी, तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल, काय आहे या मानाचा मुजरा? तर मानाचा मुजरा म्हणजे आपल्या कम्युनिटीमध्ये, म्हणजे नॉर्थ अमेरिकेमध्ये, अमेरिका आणि कॅनडामध्ये अनेक व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी बजावलेली आहे। तर या व्यक्तींना आम्ही अधिवेशनाच्या निमित्ताने देणार आहोत मानाचा मुजरा। तर मंडळी, नक्की बघायला विसरू नका की मानाचा मुजरा हे नवीन सदर BMM 2022 कन्व्हेन्शन तर्फे। तर आता आपण बघूया की या मानाच्या मुजऱ्यातले कोण कोण मानकरी आहेत ते। नमस्कार, मी मुकुंद मराठे, सॅन फ्रान्सिस्को बे एरिया मध्ये असतो। न्यू जर्सीच्या सीमा शहाणे यांनी मला तुमच्याशी बोलायची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। मी माहीमच्या लोकमान्य नगर सोसायटीत वाढलो। शाळा कॉलेजातून अभ्यास कमी आणि नाटकं जास्त करत BCom आणि कॉस्ट अकाउंटिंग पूर्ण केलं आणि पुढे 11 वर्ष नोकरीही केली। मग मिसिसिपी स्टेट युनिव्हर्सिटी मधून MBA करून बे एरियामध्ये आलो। लहानपणापासून नाटकाचा किडा चावला असल्यामुळे अमेरिकेत आल्यावर ती सगळी मजा आता संपणार की काय अशी भीती वाटते। पण इथल्या मराठी मंडळींचं नाट्यप्रेम पाहिल्यावर तिथेही नाटक सादर करण्याचा हुरूप वाढला। सिलिकॉन व्हॅलीमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या फायनान्स डिपार्टमेंटची जबाबदारी सांभाळून मग महाराष्ट्र मंडळाच्या नाटकातून भाग घ्यायला, नाटकं बसवायला सुरुवात केली। 2002 साली आम्ही काही नाटकवेड्या मित्रांनी कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन, इन शॉर्ट CALAA किंवा मराठीत कला या संस्थेची स्थापना केली। आम्हाला आवडतात असे कार्यक्रम करताना त्यातून निर्माण होणारा निधी भारतातल्या उत्तमोत्तम कलाकृती कायम स्वरूपात जतन करून ठेवण्यासाठी उपयोगात आणायचा हे आमचं ध्येय आहे। थोडक्यात, कलेमधून कलेसाठी कलारस राहायचं। या 20 वर्षाच्या ओघात आम्ही सूर्य पाहिलेला माणूस, आनंद ओवरी या नाटकांचं आर्काइवल आणि विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर आणि भालचंद्र नेमाडे यांच्यावरच्या डॉक्युमेंटरीची निर्मिती किंवा त्यासाठी आर्थिक पाठबळ दिलं। कलातर्फे वर्षातून 2 मेन स्टेज कलाकृती आणि 2 किंवा 3 समीप रंगमंच किंवा इंटिमेट थिएटर कलाकृतींची निर्मिती केली जाते। त्या व्यतिरिक्त अमेरिकेच्या दौऱ्यावर येणारी भारतातली नाटकं सादर केली जातात। तसंच लेखक आपल्या भेटीला ह्या इनिशिएटिव्हमध्ये लेखक, कवी, नाटककार, दिग्दर्शक यांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा गोष्टींचे कार्यक्रमही आयोजित करतात। मराठीतलं उत्तमोत्तम साहित्य ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाडिओस्कोपची सुरुवात केली आहे। दर महिन्याला एका नाटकाच्या वाचनाच्या निमित्ताने सगळेजण जमतो। कोविडच्या काळात थिएटरमध्ये प्रयोग करू शकत नव्हतो, पण नाटक करण्याची अर्ज किंवा ऊर्जा स्वस्थ बसून देत नव्हती, त्यामुळे झूमच्या माध्यमातून ई समीप हा ऑनलाईन उपक्रम सुरू केला। अमेरिकेत सर्वजण आपापल्या व्यवसायात करिअर करण्यात अडकलेले असतात, पण इच्छा असेल तर मार्ग दिसेल ह्या न्यायाने आपल्या कामाबरोबर आपल्या आवडीच्या गोष्टीकरता वेळ नक्कीच काढता येईल। किंबहुना मी असं म्हणेन की अशी आवड जोपासणं हे आपल्या आयुष्यातला बॅलन्स शिकवण्यासाठी खूप गरजेचं आहे। बृहन महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनाच्या निमित्ताने थिएट्रिक्स न्यू जर्सी, बेसमेंट थिएटर शिकागो, एक्सप्रेशन सियाटल, अभिव्यक्ती लॉस एंजेलिस आणि इतर गावातली समविचारी मंडळी एकत्र येऊ शकतात। ह्यावर्षी ऑगस्ट महिन्यात अटलांटिक सिटी इथे होणाऱ्या संमेलनासाठी जरूर या हे आग्रहाचं आमंत्रण। धन्यवाद।